तो आपला आपला मालक आपला पती आपल्यापासून जरी दूर गेला असला ना तर जगाच्या मालकाची सेवा करण्यासाठी गेलाय तिला माहित होतं. मग नित्य नेमाने तो मामांची दररोज सेवा करायचा, दररोज त्याला यायला घरी 10 वाजायचा. एक दिवस असा गेला असा गेला, तिचा पती नित्य नेमाप्रमाणे मामांची सेवा करण्यासाठी निघून गेला. आणि एक दिवस असा झाला की दररोज 10 वाजता तिचा पती तिचा मालक घरी यायचा, पण त्या दिवशी घरी आला नाही. आला नाही असं कळल्यानंतर तिने रात्रभर दाराला डोळे लावून वाट बघत बसली. आता येतील मग येतील, अख्खी रात्र रात्र त्या बिचारीनं दाराच्या दरवाजामध्ये बसून काढावी. पण रात्रभर तिनं पतीची मालकाची वाट पाहिली, पण तिचा पती तिचा मालक तिचा नवरा तिला भेटायला आला नाही. सकाळची उठली, उठल्या उठल्या पाहिलं पळत पळत रस्त्याच्या दिशेनं चालत चालत निघाली आणि विचार केला, माझा पती माझा नवरा मला सोडून कुठे गेलेला असावा. आपल्या शेतामध्ये जावं, शेतामध्ये एक झाड असावं, त्या झाडावरती मामांची प्रतिमा असावी, मामांचा फोटो असावा. तिनं त्या मामांच्या प्रतिमेपाशी मामांच्या फोटोपाशी जावं आणि पलीकडे पाहावं तर आपला पती पडलेला होता, आपल्या पतीनं प्राण सोडलेला होता. ती मामांच्या प्रतिमेसमोर मामांच्या फोटो समोर गेली, देवाला हात जोडले आणि मामांना म्हणती, मामा ऐका गडे ऐका, आम्ही सेवा तुमची सेवा केली, कधीच मी माझ्या पतीला माझ्या मालकाला वाईट नाही बोलली. मामा देवा तुमची एवढी माझ्या पतीने एवढी मालकाने सेवा केली, पण ऐका ना ऐका, तुमची सेवा केल्यानंतर तुम्ही माझ्या पतीला हे फळ दिलं. ऐका म्हणतात ना, सेवा केल्यानंतर देव त्याचं फळ त्याला दिल्याशिवाय राहत नाही. मग तुम्ही माझ्या पतीला काय फळ दिलं? माझ्या पतीनं माझ्या मालकाने एवढी तुमची सेवा केली, एवढं नामस्मरण केलं, एवढी भक्ती केली, आणि तरीही तुम्ही माझ्या पतीला मला घेऊन निघून गेला. तुमची जर खरंच माझ्या पतीनं सेवा केली असेल, भक्ती केली असेल, तर आहे तसं माझ्या पतीला माझ्या मालकाला तुम्हाला जिवंत करावं लागेल. ऐका गडे ऐका, मामांच्या संतांच्या आपल्यावरती एवढे उपकार असतात, एवढे उपकार असतात. त्या पत्नीनं आपल्या देवासमोर मामांच्या प्रतिमेसमोर जावं आणि एवढं बोलल्यानंतर माझ्या मामांचा अधिकार एवढा मोठा, अधिकार एवढा मोठा, अरे जसा माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार होता, सगळ्यांना न्यायला जगाचा बाप यमराज न्यायला येतो, पण माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार एवढा मोठा, अधिकार एवढा मोठा, अरे त्या यमराजांनी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं नुसतं नाव जरी घेतलं ना तर यमराज सुद्धा थरथर कापत होता. जगद्गुरु तुकोबारायांचा सुद्धा अधिकार होता, अरे आपल्या सगळ्यांना न्यायला यमराज येणार आहे, त्या यमराजावरती माझ्या मामांचा सुद्धा अधिकार होता. माझ्या मामांनी त्या यमराजाला विनंती केली आणि यमराजांनी त्या माणसाला आहे तसा प्राण परत दिला. ऐका गडे ऐका, त्या पत्नीची प्रार्थना माझ्या मामांनी ऐकली आणि तिचा पती तिला आहे तसा परत करून दिला. अरे या संतांच्या आपल्यावरती एवढे उपकार असतात, एवढे उपकार असतात की सांगता येऊ शकत नाही, एवढे संतांच्या आपल्यावरती उपकार आहेत. काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती. मग मामांनी आपल्याला काय केलं तर या अज्ञान रूपी अंधकारातून ज्ञान रूपी प्रकाश मार्गाकडे जाग करण्याचं काम आपल्याला केलं, पण याचं ज्ञान आपल्याला आहे का?
बसलेले ज्ञान ऐकाव आपल्याला ज्ञान आपल्याला ज्ञानाचे प्रकार माहित आहेत.